हाय फ्रेंड्स किचन तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत आंब्याचे पेढे कसे बनवायचे आंबे तर सगळ्यांना आवडतातच नुसतेच खायला आमरस बनवून किंवा अजून बरेच पदार्थ आपण त्याच्यापासून बनवतो पण आंब्याचे पेढे एकदा तुम्ही अशा प्रकारे बनवून पहा खाऊन पहा खूप सुंदर बनतात खूप सुंदर लागतात जिभेवर रेंगाळणारी चव आहे जी कधीच तुम्ही विसरणार नाही चला मग पाहूयात रेसिपी इथे मी तीन छान पिकलेले गोड चवीचे आणि छान अशा सुगंध असलेले आंबे घेतलेले आहेत आणि त्यांचा गर काढून अशा प्रकारे मिक्सर मधून आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि आता हा आंब्याचा पल्प आपण कढईमध्ये घालणार आहोत आणि तो घालत असताना एका भांड्याने मापून घाला तर इथे मी या बाऊलनी दोन बाऊल इतके आंब्याची पेस्ट कढईमध्ये घातलेली आहे आणि आता सोबत लागणारं साहित्य पाहूयात ज्या भांड्याने आपण पल्प मोजला त्याच भांड्याने एक वाटी पूर्ण भरून इतकी साखर आपल्याला लागणार आहे म्हणजे जितका पल्प आपण घेतलेला आहे आंब्याचा त्याच्यापेक्षा निम्मा आपल्याला साखर लागणार आहे थोडीशी जास्त घेतली तर चालेल पण कमी घेऊ नका आणि आता पेढे म्हणजे खवा तर पाहिजेच तर याच्याऐवजी आपण इथे अर्धा वाटी इतकी मिल्क पावडर आणि सोबतच अर्धा वाटी इतकी फ्रेश अशी दुधावरची मलाई घेतलेली आहे तर हे दोन्ही मिळून एक वाटी इतकं आपलं इन्स्टंट खवा तयार होईल तुम्ही याच्याऐवजी एक वाटी इतका फ्रेश खवा वापरला तरी चालेल त्यानंतर तीन ते चार वेलच्यांची पूड करून घेतलेली आहे आणि सोबत चिमटभर इतकं मीठसुद्धा आपल्याला लागणार आहे आणि आता आपण गॅस ऑन करायचं आहे आणि सोबत या मॅंगो पल्पमध्ये चिमटभर इतकं मीठ आणि एक वाटी साखर घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे सुरुवातीला साखर घातली की पल्प थोडासा पातळ होतो पण जस जसं आपण शिजवत जाऊ तस तसा हा घट्ट होणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कंटिन्यूअस हलवत आपल्याला हे मिश्रण घट्ट बनवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा वाटी इतकी मलाई मलाई छान फेटून घेतलेली आहे क्रीमी बनवून घ्यायची आहे आणि जर मलाईच्या आणि मिल्क पावडरच्याऐवजी तुम्ही खवा वापरणार असाल तर तो न घालता जेव्हा आपण मिल्क पावडर घालणार आहोत सगळ्यात शेवटी त्यावेळेस घाला आणि पण जवळजवळ पंधरा मिनटं झालेली आहेत आणि बरंच घट्ट झालेलं आहे मिश्रण आणि थोड्या थोड्या वेळाने हलवतच हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे जर तळाशी करपलं तर रंग आणि वास दोन्हीही खराब होतील पेड्यांचे आणि आता याच्यामध्ये घालूयात वेलची पावडर तर तीन ते चार वेलच्यांची पावडर केलेली आहे आणि ती घालायची आहे आणि बा जवळजवळ वीस एक मिनटं झालेले आहेत आणि बरंच घट्ट झालेलं आहे मिश्रण अजून एक पाच मिनिट आपण याला असंच शिजवणार आहोत आणि आता जवळजवळ पंचवीस मिनटानंतर एकदम घट्ट झालेलं आहे मिश्रण आणि या स्टेजला आपण याच्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे तर मिल्क पावडर एकदम सगळी न घालता थोडी थोडी करून मिक्स करत घालायची आहे आणि जर खवा वापरायचा असेल तर तोही यावेळेसच वापरायचा आहे आणि पा सगळी अर्धा वाटी इतकी मिल्क पावडर घातलेली आहे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून पुन्हा दोन मिनटं आपण याला घट्ट होऊ देणार आहोत आणि आता मिल्क पावडर घातल्यानंतर पूर्णच घट्ट झालेलं तुम्हाला जाणवेल मिश्रण आणि कढईपासून वेगळं होतं नाही जाणवेल पण अजून दोन तीन मिनटं तरी आपण याला शिजवणार आहोत या स्टेजला मिश्रण जरी घट्ट वाटत असेल तर लगेच गॅस बंद करू नका अजून पाच सहा मिनटं आपण याला शिजवणार आहोत आणि अशा प्रकारे कढईपासून पूर्णपणे वेगळा झाला पाहिजे गोळा आणि अशा प्रकारे थोडासा डार्क रंग आणि घट्ट झाला पाहिजे आणि आता आपण गॅस बंद करून याला थंड होऊ देऊयात तर जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटं लागलेली आहेत तुम्हाला थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो पाच एक मिनटं आणि अशा प्रकारे प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि थंडही झालेलं आहे आपलं पेड्यांचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला पेढे वळायचे आहेत आणि याच्यासाठी बोटांना आणि हाताला अगदी किंचित असं तुपाचा बोट लावून घेतलेला आहे आणि ज्या आकाराचे पेढे बनवायचे आहेत त्या आकाराचा गोळा घेऊन अशा प्रकारे पेढे बनवायचे आहेत आणि हे पिती सुंदर असा आपला पेढा बनवून तयार झालेला आहे वरून हवे तर थोडेसे ड्रायफ्रुट्स तुम्ही लावू शकता किंवा असाच प्लेन पेड्या सुद्धा बनवू शकता आणि अशाच प्रकारे सगळे पेढे आपण वळून घेणार आहोत पेड्यांचा रंग आणि सुगंध तर खूप सुंदर येतो आणि तितकेच खायलाही सुंदर बनलेले आहेत जस जसे थंड होत जातील तसतसे तसे एकदम छान खुसखुशीत असे होत जातात पेढे आणि या पेड्यांची सेल्फ लाईफ एक आठवडाभर तरी आहे तुम्ही आठवड्याभर असेच वरती ठेवून सुद्धा हे पेढे खाऊ शकता आणि जास्त दिवस राहणार असतील तर फ्रीजमध्ये ठेवून पंधरा वीस दिवस सुद्धा खाऊ शकता मस्त फ्रेश असा खवा वापरून बनवा किंवा मग अशा प्रकारे मिल्क पावडर आणि मलाई वापरून पण अशा प्रकारे मँगो पेढे एकदा जरूर बनवून पहा एकदम जिभेवर रिंगळणारे अशी चव बनते आणि या मॅंगो पेड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रमिलाज किचनला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय